निप्पाणी येथे पत्रकार दिन उत्साहात संपन्न। निप्पाणी येथे तालुका पत्रकार संघाकडून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून निप्पाणी तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून निप्पाणी येथील पत्रकारांनी पत्रकार दिन साजरा केला। कार्यक्रमाचे स्वागत महांतेश पाटील तर प्रास्ताविक राजेश शेंडगे यांनी केले। मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले। उपस्थित पत्रकारांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। उपस्थित पत्रकारांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर रमेश साळुंके बोलताना म्हणाले, 6 जानेवारी 1932 ला बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचे पत्रक सुरू केले। दर्पण म्हणजे आरसा, वर्तमानपत्र हे समाजाचा आरसा आहे। मूकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, केसरी लोकमान्य टिळक यांनी आपल्या पत्रकांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करून एक मोठी क्रांती घडवली होती। वर्तमानपत्र एक परिवर्तन करणारे माध्यम आहे। वर्तमानपत्रात समाजामध्ये बदल करण्याची ताकद असते। समाज बदलण्याची ताकद पत्रकारांच्या मध्ये असते। पत्रकार कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा, वंशाचा नसतो, तो निरपेक्ष असतो। 1000 तलवारीची ताकद पत्रकारांच्या पेनामध्ये असते। अशा पद्धतीचे विवेचन प्राध्यापक साळुंके यांनी केले। त्यांनी दर्पण नावाचं एक वर्तमानपत्र काढलेलं होतं। ही सगळे म्हणजे आपल्याकडं आपल्या महाराष्ट्रामध्ये वर्तमानपत्रांची आणि चांगल्या संपादकांची एक प्रदीर्घ अशी परंपरा आहे। अगदी बाळशास्त्री जांभेकरांच्या पासून सुरुवात केलं आपण, बाळशास्त्री जांभेकर असतील, आगरकर असतील किंवा खालीलकर असतील, खालीलकर असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये आपण जर बघायला गेलो तर मग अगदी अलीकडच्या कालखंडामधले गोविंद करवळकर असतील किंवा त्याच्याही नंतरच्या कालखंडामधले महाराष्ट्र टाइम्सचं धुराला सांभाळलेले केतकर असतील किंवा त्याच्यानंतर मग अलीकडच्या कालखंडामधले गिरीश कुबेर असतील। तर ही एक खूप चांगल्या संपादकांची एक परंपरा आपल्या महाराष्ट्राला आहे। ह्या परंपरेचाच एक भाग, परंपरेचाच एक पाईक आपण होतो। आपल्या परिसरामध्ये जरी आपण असं आपल्या परिसरामध्ये सुद्धा पत्रकार झालेले आहेत, होऊन गेलेले आहेत। नावं जर सांगायचे असतील तर बंगे सर असतील, त्यांचं काम मोठं आहे या क्षेत्रामधलं, किंवा लोकमतचे वसंतराव भोसले सर असतील की ज्याच्या हाताकडे आम्ही सुद्धा शिकलो। मी सुद्धा केसरीमध्ये 2 वर्ष काम केलेलं होतं पत्रकार बातमीदारांचं काम। पत्रकार हे खूप मोठी पदवी आहे, बातमीदार मी स्वतःला सांगतो, 2 वर्ष मी तिथे सुद्धा काम केलेलं होतं। किंवा अलीकडच्या कालखंडामध्ये फरीद सर असतील किंवा आज तुमच्या सुद्धा अजून बरेच लोक हे असतील, बरेच चेहरे मला सगळ्यांची नावं मी घेत बसत नाही। तर ही एक चांगली परंपरा आपल्याकडे। तर दर्पण त्यांनी सुरुवात केलं, दर्पण हे वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलं, त्याची नावं सुद्धा बघा त्या लोकांनी ठेवताना किती जाणीवपूर्वक ठेवलेली आहेत। दर्पण असं म्हटलेलं आहे, दर्पण म्हणजे काय, आरसा। वर्तमानपत्र हे समाजाचा आरसा असतं। म्हणजे एका पाश्चात्य लेखकानं असं सांगितलेलं आहे की तुमचा समाज कसा आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुमचं रोजचं वर्तमानपत्र काढा। तुमचं वर्तमानपत्र कसं आहे तसा तुमचा समाज आहे। त्यामुळं वर्तमानपत्राची भूमिका खूप महत्वाची आहे। त्या लोकांनी त्या कालखंडामध्ये जी नावं ठेवलेली आहेत त्यांच्या वर्तमानपत्रांना ती खूप महत्वाची आणि खूप मोठी नावं आहेत। दर्पण असेल, मूकनायक असेल बाबासाहेब आंबेडकरांचं, दीनबंधू असेल, केसरी असेल, सुधाकर असेल, आगरकरांचं। तर ही जी नावं जर आपण बघायला लागलो आपण तर ही नावं खूप मोठी नावं आहेत। लोक अगदी अलीकडची नावं सुद्धा बघायला लागलो आपण, पुढारी बघायला लागलो, सकाळ किंवा लोकमत वगैरे, ही जर नावं जर आपण बघायला लागलो तर त्याच्या पाठीमागे एक मोठा आशय अर्थ आहे। त्या नावाच्या पाठीमागं एक भूमिका आहे, त्या नावाच्या पाठीमागं एक विचार आहे। तर हा विचार घेऊन ही वर्तमानपत्र ही चालू झालेली होती। बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिन आज का साजरा करायचा, कारण त्या माणसानं कोणत्या कालखंडामध्ये काम केलेलं होतं, ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये काम केलेलं होतं। इतर आपल्या म्हणजे आता आपण म्हणतो की वर्तमानपत्राकडं किंवा वर्तमान क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसांना प्रचंड मोठ्या आव्हानांना अलीकडच्या काळामध्ये तर तोंड द्यावं लागतंय आपल्याला। मी त्याच्याकडे येईन नंतर की जे निपाणीमध्ये जे घडलं किंवा देशपातळीवर जे घडतं त्याच्या घडावळ्यात मी येईनच। तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये या लोकांनी त्या कालखंडामध्ये काम केलं। ब्रिटिशांचा कालखंड होता, ब्रिटिशांचा कालखंड कसा होता हे सांगायची आपल्याला गरज नाही आहे। तर ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये त्या माणसानं दर्पण हे नावाचं वर्तमानपत्र काढलं। त्यामध्ये एक कॉलम मराठीमध्ये असायचा, एक कॉलम इंग्रजीमध्ये असायचा। इंग्रजीमध्ये का कॉलम असायचा, कारण इंग्रजांना ते समजावं, आम्हाला कमी काय म्हणते
आणि आपल्याकडल्या लोकांना समजावं की पाश्चात्य विद्या जी आहे तर किंवा पाश्चात्य जी ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या लोकांना कळाव्यात यासाठी आपला लोक आपला समाज शहाणा व्हावा आपल्या समाजामध्ये प्रबोधनाची परंपरा जगावी या हेतूनं त्यांनी हे वर्तमानपत्र काढलेलं होतं. बरं हा माणूस होता तर ह्या माणसाला नुसतं मराठी आणि इंग्रजी दोनच भाषा येत होत्या अशातला भाग नाही आहे. भाषांतरित आंबेडकरांना मराठी उर्दू तेलुगू त्यानंतर बंगाली अशा जवळपास 8 भाषांमध्ये मास्टरी होती या माणसाची. म्हणजे इतक्या उच्च आणि शिक्षण क्षेत्र असेल वैद्यक क्षेत्र असेल आरोग्य क्षेत्र असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये या माणसानं नावलौकिक मिळवलेला हा होता. या वर्तमानपत्र जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत यावं आणि इंग्रजांनी सुद्धा ते वाचावं अशा स्वरूपाची त्यांची ही भूमिका होती. त्यामुळं हे अशा स्वरूपाचे या लोकांचे दिन साजरे का करायचे मराठीच कुणीतरी प्रास्ताविकामध्ये म्हणलं की आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज असते. आपण दैनंदिन व्यवहारामध्ये बऱ्याच मशगूल होऊन गेलेलो असतो तर या दिवसाच्या निमित्तानं ते सगळं आपल्याला आठवावं आणि आपण कुठे आहोत आपली वाटचाल कोणत्या दिशेनं चाललेली आहे हे आपल्याला समजावं यासाठी असतं. खरं तर मी एक शिक्षक आहे आणि तुम्ही सुद्धा एक प्रकारची शिक्षकच आहात. मी फक्त या चार भिंतींच्या आतमध्ये शिकवणारा एक सावध शिक्षक आहे पण पत्रकार हा माझ्यापेक्षा किंवा शिक्षकांच्यापेक्षा मोठा शिक्षक असतो. कारण का तर तो समाजाचा शिक्षक असतो. मी फक्त आम्ही फक्त वर्गातल्या विद्यार्थ्यांना शिकवत असतो पण समाजाचं प्रबोधन करण्याची खूप मोठी मोठी जबाबदारी ही पत्रकारांच्यावर असते. त्यामुळे पत्रकार हा महत्त्वाचा असणं पत्रकार हा सच्चारित्र्याचा असणं पत्रकार हा बहु म्हणजे त्याला वेगवेगळ्या भाषांचं ज्ञान समाजाचं ज्ञान असणं माणसाच्या स्वभावाचं ज्ञान त्याला असणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे समाजाचा तो आरसा असतो. सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सर्वसामान्य माणसांच्या भाषेमध्ये मांडणं हे वर्तमानपत्राच्या क्षेत्रामध्ये आवश्यक असतं. एक तर आपल्याला मगाशी मी असं म्हणालो की वर्तमानपत्रासमोर विशेषतः पत्रकारांच्या समोर आजच्या घडीला खूप मोठं आव्हान आहे. मगाशी उल्लेख झाला की इथल्या नगरपालिकेमधल्या काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या पत्रकारांना डावलं त्यांना येऊ दिलं नाही होय की नाही. म्हणजे आणि ही जी मानसिकता आहे म्हणजे शहाण्यासुरत्या माणसांना समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसांना येऊ द्यायचं नाही त्यांना अटकाव करायचा त्यांना बाहेर हे करायचं ही जी भूमिका आहे किंवा हे जे हे फक्त आपल्याच घडते अशातला भाग नाही आहे. हां तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की आपले जे पंतप्रधान आहेत तर ते पंतप्रधानांनी सुद्धा पत्रकार बैठक कुठे घेतलेली आहे. पत्रकार बैठकीला ते सामोरेच जात नाही. ही जी प्रवृत्ती आहे म्हणजे टाळायचं अनुल्लेख आहे. मी कुठल्याही जाती धर्माचा किंवा याचा मी नाहीच आहे आणि पत्रकार सुद्धा कुठल्याही जातीचा धर्माचा पंथाचा वंशाचा हा नसतो. तो निधर्म्य असतो. तो सत्य काय आहे तेच मांडत असतो. त्यामुळे या अनुषंगानं आपण सगळे निधर्म्य आहोत. मी पण एक शिक्षक आहे तुम्ही पण एक शिक्षक आहे कुठल्याही पंत किंवा जात किंवा पक्ष आम्हाला सगळे पक्ष आम्हाला तितकेच म्हणतो की जो चांगल्या सेवा सुविधा पुरवतो तर त्याच्या बाजूनं बोलणं त्याच्या बाजूनं व्यक्त होणं आणि ते समाजासमोर मांडणं धडधडीतपणानं ते मांडणं हे महत्वाचं असतं. वर्तमानपत्राच्या वर्तमानपत्रामध्ये एक आव्हान मगाशी सरांनी असं म्हणाले बोलून दाखवलं सरांनी की मीडियाचं एक खूप मोठं आव्हान आहे. हे आव्हान तर आहेच आपल्याला पण ते शिकून घ्यायला लागणार कारण हळूहळू तुम्ही नाही म्हणता तरी पण ते हळूहळू तुमच्याकडे ते येत राहणार. आमच्याकडे सुद्धा आता ऑनलाईन जे काही सुरू झालेलं होतं सुरुवातीला ते फोटो फार भयानक वाटायचे तर हळूहळू त्यामध्ये शिकत गेलो आणि आपण टेक्नॉलॉजी झालंच पाहिजे. हे जगाच्या स्पर्धेमध्ये आपण टिकायचं असेल तर आपल्याला त्या गोष्टी हळूहळू हळूहळू यायलाच पाहिजे आपण ते आत्मसात करायलाच पाहिजे. पण त्याच्यासमोर त्याच्यापेक्षा पुढचं आव्हान मला वर्तमानपत्राच्या समोरचं असं सध्या वाटतं आणि ते म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं आव्हान वर्तमानपत्राच्या प्रचंड मोठे दबाव वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या लोकांचे हे पत्रकारांच्यावर येत असतात. त्यामुळे ते टिकून राहणं त्या सगळ्यामध्ये टिकून राहणं आणि स्वतःचं सत्व सांभाळणं कारण तुम्ही एक गोष्ट चुकीची अशी काही मांडली तर त्याचा सगळा समाज सगळा वाचत असतो त्याची भूमिका तयार होत असते. त्यामुळं सगळ्या समाज सुधारकांनी सगळ्या क्रांतिकारकांनी वर्तमानपत्राला म्हणजे तुम्हाला माहिती असेल की जे 1000 तलवारींच्या मध्ये जी ताकद नाही तर त्या पेनमध्ये जी आपली ती ताकद आहे. पण ते पेनमध्ये ताकद येण्यापूर्वी तुमच्या मेंदूची ताकद असली पाहिजे तर ती पेनमध्ये उतरत आपल्या मेंदू जर मग कुणाला तरी बांधील झालेला असला किंवा तुम्ही 5 रुपयाचा पेन वापरा किंवा 1000 रुपयाचा पेन वापरा त्यामधून ते जे तसंच सगळं होऊ शकतं. त्याच्याबरोबरच दुसरं मोठं आव्हान आपल्याकडं आपल्या या क्षेत्रामध्ये निर्माण झालेलं आहे ते म्हणजे जागतिकीकरणाचं तर आव्हान आपल्याकडे होतच. जागतिकीकरणाच्या आव्हानात 1990 जागतिक अध्यक्षीय भाषण बंडू कुंभार यांनी केले व आभार विठ्ठल केसरकर यांनी मानले.
या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार राजेश शेंडगे, मधुकर पाटील, महेश शिंपुकडे, विठ्ठल केसरकर, अमोल नागराळे, महादेव बन्ने, महांतेश पाटील, राहुल पाटील, नंदकुमार चेंडके, दादा जनवाडे, राहुल पाटील, गौतम जाधव, संजय कांबळे, विश्वनाथ हलगे, सोमनाथ खोत, किरण पाटील यांच्यासह प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार उपस्थित होते.